केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून वाटूर ते चारठाण या रस्त्याच्या सिमेंट काँक्रीट करण्यासाठी घोषणा केली होती, ती आज सत्यात उतरली असून स्वप्नपूर्ती झाली असल्याची भावना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद जालना नांदेड या रस्त्यावर असणाऱ्या वाटूर फाटा मंठा देवगाव फाटा ते चारठाणा असा 10 मीटर रुंदी असणारा सिमेंट काँक्रीटचा रस्ता मंजूर करण्यात आला आहे. त्यासाठी 228 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. यांनी महाराष्ट्रासाठी काल मोठी घोषणा केली आहे. 2780 कोटी रुपये महाराष्ट्राचे नॅशनल हायवे आणि राज्य मार्गासाठी त्यांनी मंजूर केले आहे. परतूर विधानसभा मतदारसंघातल्या वाटूर मंठा चारठाणा 34 किलोमीटर हा रस्ता खूप खराब झाला होता. माननीय गडकरी साहेबांकडं मी वेळोवेळी मागणी केली होती आणि त्यांनी आमची मागणी मान्य केली आणि आता या रस्त्यासाठी 228 कोटी रुपयाचा निधी दिला. आता हा सिमेंट रस्ता होत आहे याचा मला खूप मनापासून आनंद आहे. मी गडकरी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. माननीय गडकरी साहेबांनी वाटूर फाट्यावर सेगाव पंढरपूर या रस्त्याचं भूमिपूजन केलं होतं. 450 किलोमीटरचा लांबीचा रस्ता, 2000 कोटीचा हा रस्ता. या रस्त्यावर गोदावरी दुधना पूर्णा मोठमोठे पूल आणि हा रस्ता त्यांनी मंजूर केला आणि या कामाला सुरुवात झाली. उद्घाटन झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंत 2.5 वर्षामध्ये पूर्ण 2000 कोटीचा हा रस्ता तयार करणं म्हणजे ऐतिहासिक काम गडकरी साहेबांनी केलेलं आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र थेट पंढरपूरच्या दिंड्या या मार्गावरून भविष्यामध्ये आता जाणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा रस्ता खूप महत्वाचा आहे. परतूर मतदारसंघातले 95 गावं या रस्त्यावर आली. मंजुषा काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना.